कसे आहात तुम्ही सर्व? मी तुमचा की आपल्या अख्खी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आजचा विषय थोडा वेगळा आहे. आपण जाणार आहे किल्ला बघायला, गावदेवी मंदिर, देवीचा पाडा. तिथे ग्राउंडवर सुंदर असा किल्ला बनवला आहे, रायगड किल्ला बनवला आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. आणि तिकडे जाऊन जर आपल्याला कोणी इन्फॉर्मेशन देत असेल किल्ल्याबद्दल की त्यांना किती टाइम लागला, काय लागला, तर तेही आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. किल्ला खूप सुंदर बनवला आहे आणि खूप मोठा बनवला आहे. मी तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवेन. आणि माझ्यासोबत आता मनीष आहे, मनीषाने मी चाललो आहे, तर डायरेक्ट आपण तिकडे जाऊनच भेटूया. सगळ्यात आता आम्ही चाललो आहे, रोडवर आहे, मनीष आहे माझ्यासोबत. आणि त्यांनी रील्स कॉम्पिटिशन पण ठेवलेली, तुम्ही रील्स बघू, तुम्हाला बघायला भेटेल. मनीष सुतार 21 पार्टिसिपेट केलं आहे. मनीष सुतार मी पण केलं, स्मार्ट अख्खी 1997. तर तुम्ही तिकडे जाऊन रील्स बघू शकता. कॉम्पिटिशन 8 वाजता निकाल लागणार आहे, तर 8 वाजता पण आपण तिकडे जाणार आहे. बघूया प्राईज भेटतंय का. मला तसं वाटतंय मनीषला प्राईज भेटणार आहे. असं नाही का बघू शकता, कावनगरमध्ये कोणी मारलंय पहिलं ते असं काय नसतं. ते मारू शकतो पुढेच बोली. मी जसं मोठं तसंच करतो अक्षदा, मला ते जाम मस्त बरं वाटतंय. नाही नाही असं काय नाही. तर आता आपण डायरेक्ट किल्ल्यावर जाऊ. आता जास्तच पकवायला लागणार, आपण डायरेक्ट किल्ल्यावर जाऊ. किल्ल्यावर जाऊन भेटूया. किल्ला बनवलाय, खतरनाक बनवलाय. गाईज आम्ही आता इथे आलेलो, तर ह्यांचा अजून सेटअप लागलाय नाही. सेटअप 7 वाजता लागणार आहे. तर आपण आता परत 7 वाजता येणार आहे. गाईज आता आम्ही परत चाललो आहे. 8:30 वाजले. बघूया ब्लॉग बनवायला भेटतोय ते नाही भेटतोय. त्यासोबत मनीष. तर मित्रांनो, जाणताराच्या युवाप्रतिष्ठान 2023 आम्ही श्रीमान रायगड याची प्रतिकृती साकारली. ही प्रतिकृती साकारला आम्ही सुरुवात 28 ऑक्टोबर रोजी केली. अर्थातच दगड मातीच्या सहाय्याने आम्ही हा गड उभा केला. ही प्रतिकृती आज जी बघताय, या प्रतिकृतीने असंख्य आणि अवघड अशा आव्हानांना देत व घेत या ठिकाणी उभी करण्यात आली. एक प्रयत्न करण्यात आला की छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानवंदना, तसेच 350 वर्षानंतर त्या राज्याभिषेक सोहळ्याची आठवण या ठिकाणी व्हावी. हा एक छोटासा प्रयत्न जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आला. या श्रीमान रायगडासोबतच मावळ्यांचे छायाचित्र व छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या शस्त्रांचा वापर करण्यात इतिहासात यश मिळवलं, ही शस्त्र या ठिकाणी आपल्या सर्व इतिहास प्रेमींसाठी उपस्थित करण्यात आलेली आहेत. अर्थातच तुम्ही बघू शकता की या प्रतिकृतीला साजेसा न्याय या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न या वर्षी केला आहे. व आमच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता व परंपरा जपण्याचा मानस आम्ही नेहमी करू. धन्यवाद. दादांनी खूप छान माहिती सांगितली, तर तुम्ही पण येऊन इकडे बघू शकता. देवीचा पाडा, देवीचा पाडा, गावदेवी मंदिर. तर आपल्याला दादांनी खूप म्हणजे सुंदर अशी माहिती दिली. त्यांना किल्ला बनवायला या ठिकाणी येऊन यांनी इथे काय काय ठेवले घेतलेली आहे. टाइम आपण त्यांना विचारूया किती टाइम 2024 ठेवणार आहे. 25 तुम्ही पण बघून जावा, खूप सुंदर. एकदा परत बोल, एकदा परत बोल, काय बोल, एकदा परत बोल. पहिल्यापासून फॉलो केले कोणाला? मनीष सुतार. मनीष सुतारला पहिल्यापासून फॉलो केलं. बघितली का बाई लोक फॅन फॉलोइंग गेले बाई. नाही नाही बघा बघा किती लाजत बघा. असं सांगत होतं की ह्यांनी किल्ला तर खूपच छान बनवलाय पूर्ण डोंबिवलीमध्ये. आणि डोंबिवलीमध्ये भरपूर जागेवर किल्ले वगैरे बनवतात, पण ह्यांनी काहीतरी वेगळं केलंय. यांनी जसं की जे जे आपण विसरलोय सगळं वेपन्स वगैरे ते त्यावेळेचे, त्यांनी असं दाखवून दिलेत. त्या साईडला पण आजकाल कुठे असं बघायला नाही भेटत, त्यांनी दाखवून दिलं. तर खूपच छान वाटतंय, काहीतरी वेगळंच वाटतंय. जरा तुम्हाला बघायचं असेल तुम्ही ते येऊ शकता. आम्ही कॅप्शनमध्ये लोकेशन वगैरे सगळं टाकणार आहे. थँक्यू. तर काय असं तुम्हाला मी थोडेसे काहीतरी सिनेमॅटिक शॉर्ट्स दाखवतो जे मी काढणार आहे. पण प्रमोशन बाई मारू
ठीक आहे हा आज काढणार आहे सिनेमॅटिक शॉर्ट आणि मी एडिट करणार आहे. एडिट करणार आहे मी जर मदत करेन चुकला विकला असेल तर एडिट. गाइस किल्ला बघा तुम्ही काय करतोय ते मी काय त्याला तर नाही काढायला सगळीकडे इज्जत काढायची. रणमस्तांची जात आमची आरोग्या कुणाला दावतोर हिंद नलवरीशी नात हे मातीशी भगर सरनवरची रोज रखायाची रयतेचा राजा तो आम्ही हात रत याच जिकत नाही चवर तवर झुंजत रायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कना कनान झुजतो र आपलं नाव घेतलं बघितलं का ऐकलं का तो जो मित्र नाही माझं नाव ऐकलं ना स्मार्ट अक्की 1997 मनीष सुतरचं नाव आता घेतील आया आया बॉस 21 त्यांचं त्यांचं नाव असं मध्ये आलंय ना त्यांनी पहिला प्राईज मारलाय म्हणजे मनीष सुतर 21 मनीष सुतार 21 यांनी प्राईज मला 100% मारलंय गाईज मी तुम्हाला सांगतो 100% मारलं माध्यमातून व्हिडिओ मी दाखवतो ना व्हिडिओ काढेन तुम्हाला बघा तुला दुसरा मी कुठे एवढी खास व्हिडिओ बनवतो सारखं मी थोडी बनवतो काय कोणाला कमी नाही समजायचं कधी काय कोणाला कमी नाही समजायचं आपण भारी व्हिडिओ बनवतो मला रिस्पेक्ट करतो यायला मी कमी नाही गाईज मी पण कमी नाही प्राईज मला विसरलं पाठी बोलून जास्त काहीच नाही बोलेन फक्त मी एवढंच बोलून गाईज मला तिसरा प्राईज भेटला तरी खुश माझ्या ह्याच्यासारखं नाही पहिलाच प्राईज हे काय बोलतो लोकांना खोटं नाही बोलत खरं बोलतो सांगेन मी तुम्हाला गाईज की यांनी एक शब्द दिलेला की यावर्षी जर याचा प्राईज नाही लागला तर हा मोबाईल फोडणार तुम्ही याच्यावर समजून मोबाईल फोडणार नाही ऐकून माझा आज क्रॅश गार्ड तोडलाय नाही नाही बोलून काढलाय उपटलाय त्याला मला परत सर्व्हिस क्रॅश गार्ड लावायचा पण मी लावला डायमंडचा 300 रुपयाचा म्हणजे जाम शिवाय घातले असतील यांनी मला पण आता काय करायचं आयडिया देतो तुम्हाला एक तुम्हाला जर चांगले रील पाहिजे असेल स्मार्ट अक्कीस पेक्षा जास्त चांगले पुढचं समजून जावा तुम्ही आणि कशाबद्दल बोलतोय सॉरी 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 येऊन सर्व
आपण द्यावा इंस्टाग्राम च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला आणि याचं जिवंत उदाहरण थेट मुंबईवरून एक ताई या ठिकाणी या किल्ल्याला भेट देण्यासाठी आल्या. कोण देणार आहे पहिला पहिला कोण देणार याला माहित त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभलं. संदेश झाला पाटील यांना मी पहिला पुरस्कार देण्यासाठी ते आमंत्रित करतो. स्पर्धकाचं नाव घोषित करतो. सादरीकरणाने या प्रदर्शनाला चार चांद लावले. त्याची रील सर्वोत्तम ठरली. परंतु नक्कीच मनीष तुझ्या माध्यमातून हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यात येईल अशी मी आशा बाळगतो आणि धन्यवाद देतो आणि तुला शुभेच्छा देतो. मला फोर्थ भेटलं त्याच्यातून मला खुशी आहे, आनंद आहे. परंतु म्हणजे मी हळूहळू येतोय वरती. खूपच मोठी झाली आमची. आता प्राईज घेऊन आम्ही चाललोय गोव्यामध्ये. गाईस खोटं नाही बोलेल पण यावेळी माझी दिवाळी खूपच अशी छान गेली. छान गेली आणि माझी पण खूप भारी छान गेली. तर मला तुम्ही जे इन्स्टावर सपोर्ट केलाय तर मला 9 लाख एका व्हिडिओला यूज केले, एका व्हिडिओला 200K गेले. तर थँक्यू सो मच गाईस. तर मग आणि इथे पण मला भरपूर प्राईज लागलं यावर्षी. माझ्या जाम दिवाळीशी भारी गेली. हां आणि गाईस मला पण प्राईज लागला. तर आमच्या अक्षदाला पण प्राईज लागला यावर्षी. फोर्थ लागलं पण भाई खूप खुश आहे. फोर्थ लागलं दुसरा लागला पाहिजे होता किंवा पहिला लागला पाहिजे. नाही असं काही ना माझं. मी बोललो प्राईज बोललो फोर्थ लागला तरी मी खुश आहे. दोन्ही प्राईज एरियात आले पाहिजे होते पण ते दरवेळी नाही होऊ शकत असं समजून घ्यायला लागेल. अक्षय झाला उद्याच्या रील्स मध्ये माझा पहिला नंबर येईल म्हणून सुद्धा फोर्थ लागू शकतो असं होऊ शकत. तर नाही नाही मला माझ्यावर भरोसा आहे गाईस. जास्त मी काहीच नाही मला माझ्यावर भरोसा आहे. गाईस तुम्ही किल्ला बघायला आवर्जून या. काय किल्ला बघायला आवर्जून या. किल्ला खूप मोठा बनवला आहे. खूप भारी बनवला. मुंबईवरून लोक येतात किल्ला बघायला. हा तुम्ही नक्की बघा गाईस. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.